भाजपा विधायक अनिल बोंडे द्वारा कांग्रेस विधायक यशोमती ठाकुर को जंगली सुवर की उपमा दी गई जिस पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नारा पटोले ने सरकार पर महिलाओं का अपमान करने का आरोप लगाया जहाँ उन्होंने कहा कि महिलाओं का अपमान करना यह बीजेपी का कृत्य है साथ ही साथ उन्होंने कहा की इससे दुर्भाग्यपूर्ण बात कौन सी होगी की भाजपा के सांसद एक महिला के प्रति ऐसा बयान दे रहे आता विष्णुदेव है लक्ष्मी देवी लिया है देवाचा अपमान करणं महिलांचा अपमान करणं हे यांचं कर्तृत्व आहे हे कर्तृत्व आहे यांचं हे याला कर्तृत्व म्हणू आपण यांना जय श्रीराम म्हणायला आवडतं जय सियाराम म्हणायला आवडत नाही आमचे नेते राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही जय सियाराम म्हणू आणि जय सियाराम म्हणतोच राम महात्मा गांधींनी ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी शेवटच्या शब्दात त्यांनी हे रामच म्हटलेलं हे नकली राम भक्त आज आपण पाहतो आहे यांना महिलांचा अपमान करणं हे भाजपचं नेहमी कृत्य राहिलेलं आहे त्यामुळे एका महिलेंच्याबद्दल काय वक्तव्य करावं हे भाजपच्या खासदाराला कळत नसेल भाजपच्या मंत्र्याला कळत नसेल आता त्याच्यापेक्षा दुर्दवे काय त्याच्यामुळे महिलांमध्ये एक तर ते त्यांना महागाईमुळे त्यांना बर्बाद करून टाकलं त्यांचं घर चालवणं मुश्किल केलं आणि महिलांवरचे अत्याचार महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ज्या पक्षाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आई सावित्रीबाईला शिवा घालत असतील असेही कृत्ये ही भाजपचा मुखोटा महिला विरोधी जो आहे तो त्याच्यातलं स्पष्ट होतं बोंड्या अंड्यात हे असे 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 राहणारच आहेत